ही आता चौथीपर्यंत आहे, चौथीने दहावीपर्यंत चालू करते तेवढी ताकद राहील. शिवसेनेचे कणखर नेतृत्व व तुर्भेतील माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या पाठपुराव्याला अखेर यश. सुरेश कुलकर्णी यांच्या अथक पाठपुराव्यामुळे तुर्भे स्टोर विभागात प्रथमच इंग्रजी माध्यमिक शाळा सुरू करण्यात आली व त्याचा लोकार्पण सोहळा शिवसेना उपनेते सभापती झोपडपट्टी सुधार मंडळ म्हाडाचे विजय नाहटा, माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत सरस्वतीचे पूजन करून करण्यात आले. दरवेळेसारखे यंदाही तुर्भेतील राजकारण तापले असून काही समाजकंटकांमुळे तुर्भे स्टोअर मधील रोजबर्ट संस्थेतर्फे गोरगरीब नागरिकांच्या मुलांना शिकवणारी इंग्रजी माध्यमिक शाळा बंद पाडण्यात आली आणि त्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले होते. आणि आज तेच विरोधक नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे व सुरेश कुलकर्णी यांच्या पाठपुराव्यामुळे सुरू होणाऱ्या शाळेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. आता कसलं श्रेय घेताय, मुलांचं भवितव्य अडचणीत आणून कसली श्रेयवादाची लढाई लढता, असा जाब यावेळी सुरेश कुलकर्णी यांनी रोष व्यक्त करत समाजकंटकांना विचारलाय. शाळा ही चौथी पर्यंत आहे, परंतु ही शाळा दहावी पर्यंत चालू करण्याची ताकद माझ्यात आहे, असे किती आले आणि किती गेले असे वक्तव्य यावेळी माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी केले. श्रेयाचा विषय नाही, सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की नव्या मुंबई महापालिकेमध्ये तुर्भे झोपडपट्टीमध्ये या गरीब मुलांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू होते ही आनंदाची गोष्ट आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की याचा पाठपुरावा आमचे ज्येष्ठ सहकारी सुरेश कुलकर्णी यांनी केला आणि त्याला यश आलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या शाळेचं उद्घाटन झालेलं आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलेलं आहे. या शाळेचे मुख्याध्यापक विश्वासराव यांना आम्ही सांगितलं आहे की तुम्हाला जे जे शक्य आवश्यक आहे ते महापालिकेकडून देण्यात येईल आणि आणखी काही कमी पडलं तर आम्ही निश्चितपणानं सगळी मदत त्यांना करू. या कार्यक्रमाला मुद्दाम आशीर्वाद देण्यासाठी चौगुले साहेब, सुरेश कुलकर्णी साहेब, त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. या मी या सगळ्या मुलांना खूप खूप शुभेच्छा देतो. बघा, हे आरोग्य आणि शिक्षण याच्यावरती शिवसेनेने भर दिलेला आहे. श्रेयाची लढाई न घेता आपल्या इतर लोकांमध्ये इतर नागरिकांना सुविधा मिळतात याच्यावरती लक्ष ठेवून प्रत्येकाने आपापलं समजून लोकांचं हित समजून सर्वांनी वागायला पाहिजे. आणि मला माहिती आहे की सुरेश कुलकर्णी माझ्याबरोबर, मी विरोधी पक्षनेता, हा तिकडे ज्या पक्षामध्ये होता त्या पक्षाचा नगरसेवक म्हणून त्यांनी महापालिकेत काय काय विषय मांडले. आता याच्यासाठी आता ही वेळ श्रेयाची नाही, ही वेळ लोकांना सुविधा देण्याची, त्याच्यामुळे लोकांना सुविधा दिल्या त्याच्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. ओके सर, मी श्रेय घेत नाही, गेल्या 25 वर्षापासून नगरसेवक आहे आणि काम करतोय, करत आलो आणि करत राहील. ह्यावेळेस जे झोपले होते का एवढ्या वर्ष, एक रुपयाचे कधी काम केले नाही. आता फक्त नाचाला आलेत पब्लिक पे माझं, कार्यकर्ते आमचे, आणि त्या ठिकाणी मी स्वतः आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून, नाटा साहेबांच्या माध्यमातून, खासदार साहेब असतील, चौगुले साहेब असतील, हे शाळेचा पाठपुरावा करून मी स्वतः इंग्लिश मिडियम चालू करायला लावले. अरे जे चालू होतं संस्थेची शाळा इंग्लिश मिडियम, ती बंद करू शकतात ते, आणि हे कसं काय ह्याच्या पुढे हे चालू करायला हे लोकांना मदत करतील. आणि हे काही आयत्यावर नागोबा बसणार नाही, त्या ठिकाणी नगरसेवक मी चार चार नगरसेवक कामं करतोय आज, आणि आयत्यावर कुठून आले हे, कधी कुठं आयुष्यात कोणा दुःखात सुखात कोणाचे काम आलेले आहेत किंवा कोणाचे काम केलेले आहेत, तर काहीच नाही. ह्या ठिकाणी मी छाती ठोकून सांगतो, आदरणीय पालकमंत्रीच्या माध्यमातून, नाटा साहेबांच्या माध्यमातून हे इंग्लिश मिडियम चालू केले आणि याच्या पुढं चालू राहील. ही आता चौथीपर्यंत आहे, चौथी जण दहावीपर्यंत चालू करायचे तेवढी ताकद राहील आमची. असं होऊ शकेल नाही, मीडियाला सगळ्यांना माहिती आहे, त्या ठिकाणी कार्यक्रम पब्लिक माझा, मंडप माझा, खुर्ची माझी, मग सगळं आमची असताना, आणि आयते वेळेवर नागोबा कोण आहे इथं, सगळं माझं तिथं, सगळं खुर्ची माझी, गॅलीची माझी, माझून काय, महापालिकेचे फक्त इमारत आहे. आज आदरणीय उद्घाटनासाठी आले, असं कोणतरी नगर करत असेल, या आयुष्यात कधी चांगले कामं केलेत का, आणि करणार पण नाहीत. आणि इथं वोट आहे, सगळे शीट आणून दाखवा, हे काय, असे किती आले किती गेले, म्हणजे मला